नमस्कार मित्रांनो, गायकवाड अकॅडमी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकनला प्रेस करा, इंस्टाग्रामवर फॉलो करा. आजपासून आपण काय करणार आहे, चालू घडामोडी. सकाळी 7:30 वाजता आपण काय करणार आहे, सुरू करणार आहे. आज तारीख किती आहे, 13 नोव्हेंबर 2021. सकाळी 7:30 वाजता तुम्हाला रोज लेक्चर सकाळी 7:30 वाजता चालू घडामोडीचं लेक्चर असेल. ठीक आहे, पहिला क्वेश्चन बघा. आधार हाऊसिंग फायनान्सने स्पर्धात्मक दरावर कर्ज देण्यासाठी कोणत्या बँकेसोबत सहकर्ज करार केलेला आहे. पहिला ऑप्शन आहे बंधन बँक, दुसरा ऑप्शन आहे HDFC बँक, तिसरा ऑप्शन आहे SBI बँक, चौथा ऑप्शन आहे इको बँक. याचे उत्तर पण तुम्हाला मी इथं खाली दिलेलं आहे, याचं आन्सर आहे इको बँक. ठीक आहे, बघा पेपरला क्वेश्चन काय येतो, बंधन बँकेचं मुख्यालय कुठं आहे. बंधन बँकेचं मुख्यालय हे आहे ते कुठं आहे, कोलकाता. मला तुम्ही सांगा कोलकाता ही कोणत्या राज्याची राजधानी, तर कोणत्या राज्याची राजधानी, पश्चिम बंगाल. पेपरला असा पण क्वेश्चन येतो, पश्चिम बंगालचे नवीन मुख्यमंत्री कोण झालेले आहेत, तर कोण झालेले आहेत, ममता बॅनर्जी झालेले आहेत. कोण झालेत, ममता बॅनर्जी. पेपरला असा पण क्वेश्चन येतो, इडन गार्डन हे स्टेडियम कोणत्या राज्यात आहे. इडन गार्डन हे स्टेडियम कुठं आहे, पश्चिम बंगाल. जर सिटी विचारलं तर काय सांगायचं, कोलकाता सांगायचं. पेपरला दुसरा क्वेश्चन येतो, HDFC बँकेचं मुख्यालय कुठं आहे. HDFC बँकेचं मुख्यालय कुठं आहे, मुंबईला. कुठं आहे, मुंबईला. आणि मुंबईमध्येच कशाचं हेडक्वार्टर आहे, RBIचं हेडक्वार्टर आहे, SBIचं हेडक्वार्टर आहे, ICICIचं हेडक्वार्टर आहे, ॲक्सिस बँकेचं हेडक्वार्टर आहे. ठीक आहे, हे हेडक्वार्टर लक्षात ठेवायचं आहे. नाबार्ड बँकेचं पण हेडक्वार्टर कुठं आहे, तुमचं मुंबईलाच आहे. आणि जर पेपरला क्वेश्चन विचारला नाबार्ड बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली, तर नाबार्ड बँकेची स्थापना ही कोणत्या वर्षी झालेली आहे, 1982 ला झालेली आहे. ठीक आहे, नंतर तिसरा ऑप्शन काय, SBI. पेपरला क्वेश्चन येतो SBIचं मुख्यालय कुठं आहे, SBIचं मुख्यालय कुठं आहे, तुमचं मुंबई. पेपरला क्वेश्चन येतो इको बँकेचं हेडक्वार्टर कुठं आहे, इको बँकेचं हेडक्वार्टर कुठं आहे, तुमचं कोलकाताला. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. भारत आणि डॅश यांच्यात 11वी संरक्षण तंत्रज्ञान आणि व्यापार पुढाकार ADTTI गट बैठक आयोजित करण्यात आली होती. म्हणजे भारत आणि कोणत्या देशामध्ये 11वी संरक्षण तंत्रज्ञान आणि व्यापार पुढाकार ही बैठक आयोजित करण्यात आली होती. तर पहिला ऑप्शन काय तुमचा, इंग्लंड. दुसरा ऑप्शन US. तिसरा ऑप्शन झिम्बाब्वे. चौथा ऑप्शन चीन. याचा आन्सर आहे US. USA म्हणजे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. काय याचं आन्सर, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. आता पेपरला क्वेश्चन येतो अमेरिकेची राजधानी काय, अमेरिकेची राजधानी काय, तुमची Washington DC. अमेरिकेची राजधानी काय, Washington DC. पेपरला असा पण क्वेश्चन बनतो, Washington DC आहे हे कोणत्या नदीच्या किनारे आहे, तर कुठल्या नदीच्या किनारे आहे, पोटोमिक नदीच्या किनारे आहे. कुठल्या नदीचे किनारे, पोटोमिक. ठीक आहे, नंतर काय, झिम्बाब्वे. झिम्बाब्वे या देशाची राजधानी काय, झिम्बाब्वे या देशाची राजधानी काय, हरारे. पेपरला असा पण क्वेश्चन बनतो झिम्बाब्वे देशाचं चलन काय, झिम्बाब्वे देशाचं चलन काय, डॉलर. अमेरिकेचं चलन पण काय, डॉलर. ठीक आहे, लास्टचा ऑप्शन काय, चीन. ठीक, नेक्स्ट क्वेश्चन बघा. एअरपोर्ट कौन्सिल इंटरनॅशनल एअरपोर्ट हेल्थ अक्रेडिशन प्रोग्राम मध्ये कोणत्या विमानतळाला पुन्हा एकदा मान्यता मिळाली आहे. ठीक आहे, पहिला ऑप्शन आहे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, दुसरा ऑप्शन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ, तिसरा ऑप्शन आहे वीर सुरेंद्र साई विमानतळ, चौथा ऑप्शन आहे लाल बहादूर शास्त्री विमानतळ. याचा आन्सर आहे इंदिरा गांधी विमानतळ. कुठं, कोणतं विमानतळ, इंदिरा गांधी. पेपरला क्वेश्चन आहे इंदिरा गांधी विमानतळ आहे ते कुठं आहे, कोणत्या राज्यात आहे किंवा कोणत्या शहरात आहे, तर कुठल्या शहरात आहे, तुमचं दिल्लीमध्ये आहे. ठीक आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ कुठं आहे, नागपूरला आहे. ठीक आहे, लाल बहादूर शास्त्री विमानतळ कुठं आहे, तुमचं लाल बहादूर शास्त्री हे विमानतळ आहे ते हैदराबाद या सिटीमध्ये आहे. ठीक आहे, पेपरला असा पण क्वेश्चन येतो हैदराबाद हे शहर कोणत्या नदीच्या किनारी बसले, तर हैदराबाद हे शहर मुसी या नदीच्या किनारी बसलेलं आहे. ठीक आहे, पेपरला असा पण क्वेश्चन विचारतो हैदराबादची सख्खी बहीण कोणत्या शहराला म्हणतात, सख्खी म्हणजे हुबेहूब शहर कुठलं आहे, तर कुठलं आहे, सिकंदराबाद. कुठला आहे, सिकंदराबाद. ठीक, नेक्स्ट क्वेश्चन बघा. अमेरिका आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा डॅश सदस्य बनलेला आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय ISA त्याचा एक लॉन्ग फॉर्म आहे ISA,
ISA म्हणजे काय, इंटरनॅशनल सोलार अलायन्स, हे भारताने बनवलेलं आहे. इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय सौर ऊर्जा आहे ना, हे भारताने बनवलं आहे. त्याचं हेडक्वार्टर कुठं आहे, गुरुग्रामला. ठीक आहे, अमेरिका त्याचा काय झालेला आहे, सदस्य बनलं आहे. अमेरिका हा त्याचा कितवा सदस्य आहे, म्हणजे इंटरनॅशनल सोलार अलायन्सचा कितवा सदस्य आहे, तर कितवा सदस्य आहे, 101वा सदस्य आहे. ठीक आहे, अमेरिकेची राजधानी काय, वॉशिंग्टन DC. अमेरिकेचं चलन काय, डॉलर. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कोणत्या देशाचे लष्कर प्रमुख जनरल प्रभुराम शर्मा यांना भारतीय सैन्य दलाची मानद जनरल पद प्रदान केलेलं आहे. ऑप्शन काय आहेत बघा, फ्रान्स, दुसरा ऑप्शन आहे श्रीलंका, तिसरा ऑप्शन आहे बांगलादेश, चौथा ऑप्शन नेपाळ. याचा आन्सर आहे नेपाळ. आता मला सांगा, नेपाळची राजधानी काय, प्रत्येक देशाची राजधानी ही तुमच्या तोंडपाठ पाहिजे. नेपाळची राजधानी काय, तुमची काठमांडू. काय आहे, काठमांडू. पेपरला असा पण क्वेश्चन म्हणतो, पशुपतीनाथ हे मंदिर कुठं आहे, पशुपतीनाथ मंदिर हे कुठं आहे, तुमचं काठमांडूला. आता फ्रान्सची राजधानी काय, पॅरिस. फ्रान्सची राजधानी काय, पॅरिस. पॅरिस कुठल्या नदीच्या किनारे आहे, सीन नदीच्या किनारे. कुठल्या नदीच्या किनारे, सीन नदीच्या किनारे. नंतर बांगलादेशचं मी तुम्हाला ऑलरेडी सांगले, बांगलादेशची राजधानी काय, ढाका. करन्सी काय, टाका. ढाका टाका, ठीक, ढाका टाका लक्षात ठेवायचं. नेक्स्ट क्वेश्चन बघा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिल्ली भारतीय वायुसेना कमांडर्सची कमांडर्स परिषदेची उद्घाटन केली, त्याची थीम काय होती, थीम म्हणजे काय, विषय काय होता. पहिला ऑप्शन अनिश्चित मध्ये निश्चितता सुनिश्चित करणे, दुसरा ऑप्शन स्वतंत्र भारत 75 अखंडतेसह आत्मनिर्भरता, तिसरा ऑप्शन सर्वांसाठी गीताशीलता, चौथा ऑप्शन आत्मनिर्भर भारत न्यू इंडियाची दृष्टी. याची थीम काय होती, ऑप्शन पहिला अनिश्चित मध्ये निश्चितता सुनिश्चित करणे. ठीक, नेक्स्ट क्वेश्चन बघा, भारताने नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या अफगाणिस्तानवरील तिसऱ्या प्रादेशिक संरक्षण संवादाचे अध्यक्षपद कुणी भूषवले. ऑप्शन आहे ब्रजेश मिश्रा, दुसरा ऑप्शन आहे MK नारायण, चौथा ऑप्शन आहे अजित डोहाल, चौथा ऑप्शन आहे शिवशंकर मेनन. याचं आन्सर काय, अजित डोहाल, जे भारताचे सुरक्षा सल्लागार आहेत. ठीक आहे, ह्याची अध्यक्षता कोणी केली होती, अजित डोहाल यांनी केली होती. नंतर भारतीय विमान वाहतूक क्षेत्रासाठी सिंगल विंडो प्लॅटफॉर्म ऑफर करण्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने सुरू केलेल्या पोर्टलचे नाव काय होते. ठीक आहे, पहिला ऑप्शन काय, EAP, दुसरा ऑप्शन आहे EGARUD, तिसरा ऑप्शन आहे EGCA, चौथा ऑप्शन आहे EUIDAI. याचा आन्सर आहे EGCA. तुम्ही इंग्लिशमध्ये जरी लक्षात ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही. EGCA हे पोर्टल कोणी चालू केलेलं आहे, एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया, त्याला भारतीय विमान वाहतूक क्षेत्रासाठी म्हणजे सुरू केलं. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 2021 साठी आंतरराष्ट्रीय विज्ञान आणि शांतता सप्ताह कोणत्या दिवशी, म्हणजे कोणत्या म्हणजे सप्ताह म्हणजे काय, आठवडा, कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय विज्ञान आणि शांतता सप्ताह सेलिब्रेट करण्यात आला होता. ऑप्शन आहे, पहिला ऑप्शन आहे 1 ते 7 नोव्हेंबर, दुसरा ऑप्शन आहे 7 ते 13 नोव्हेंबर, तिसरा ऑप्शन आहे 8 ते 14 नोव्हेंबर, चौथा ऑप्शन आहे 14 ते 20. याचा आन्सर आहे 8 ते 14 नोव्हेंबर. ठीक, नेक्स्ट क्वेश्चन बघा, दरवर्षी संपूर्ण भारतात -- राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा केला जातो. म्हणजे क्वेश्चन काय विचारायचं आहे, राष्ट्रीय शिक्षण दिन कधी असतो. ऑप्शन पहिला 9 नोव्हेंबर, दुसरा ऑप्शन 5 नोव्हेंबर, तिसरा ऑप्शन 8 नोव्हेंबर, चौथा ऑप्शन 11 नोव्हेंबर. याचा आन्सर आहे 11 नोव्हेंबर आहे. तुम्हाला जर दिवस आणि ट्रिक्स पाहिजे असतील तर कमेंट्समध्ये सांगा. तुम्हाला दिवस प्रत्येक दिवसाची ट्रिक्स देतो, म्हणजे कोणत्या दिवशी कुठला डे सेलिब्रेट केला जातो. ठीक, नेक्स्ट क्वेश्चन बघा, पंचायतीराज कायदा 1947 नुसार गावाचा विकास करण्यासाठी UP सरकारने मंजूर केलेल्या योजनेचे नाव सांगा. UP सरकारने काय केले, पंचायत राज कायदा आहे का, त्याच्यानुसार गावाचा विकास करण्यासाठी एक योजना लॉन्च केली, त्याचं नाव काय आहे, मातृभूमी योजना. कुणी पेपरला क्वेश्चन येईल, मातृभूमी योजना ही कोणत्या राज्याची आहे, तर कुठल्या राज्याची, UP. ओके, UP ची राजधानी काय, लखनौ. UP ची राजधानी काय, लखनौ. लखनौ कुठल्या नदीच्या किनारे आहे, गोमती नदीच्या किनारे आहे. कुठल्या नदीच्या किनारी, गोमती नदीच्या किनारे. UP चे मुख्यमंत्री कोण आहे, CM कोण आहे, तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. ठीक, नेक्स्ट क्वेश्चन बघा, कोणत्या राज्य सरकारने रक्षक हा रस्ता सुरक्षा उपक्रम सुरू केलेला. पेपरला अतिशय महत्वाचा क्वेश्चन आहे. पहिला ऑप्शन आहे राजस्थान, दुसरा ऑप्शन आहे महाराष्ट्र, तिसरा ऑप्शन आहे उडीसा, चौथा ऑप्शन आहे केरळ. रस्ता सुरक्षा उपक्रम हे कोणत्या राज्याने चालू केलेलं आहे, तर उडीसा या राज्याने चालू केलेलं आहे.
ठीक आहे. राजस्थानची राजधानी तुम्हाला माहिती आहे, जयपूर आहे. जयपूरला आपण काय म्हणतो, पिंक सिटी म्हणतो. जयपूरमध्येच काय तुमचं सवाई मानसिंह स्टेडियम आहे, सवाई मानसिंह स्टेडियम आहे. ठीक. नंतर महाराष्ट्राची राजधानी माहिती आहे तुम्हाला, मुंबई. उडीसाची राजधानी काय तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. ठीक. केरळची राजधानी कमेंट्समध्ये सांगा. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन बघा. अफगाणिस्तानच्या राजधानी कोणती आहे, अफगाणिस्तानची राजधानी कोणती आहे. पहिलं ऑप्शन काय, तेहरान. दुसरं ऑप्शन काबूल. तिसरं ऑप्शन ताशकंद. चौथं ऑप्शन काठमांडू. याचा आन्सर काय, अफगाणिस्तानची राजधानी काय, काबूल. अफगाणिस्तानच्या संसदेचं नाव काय, अफगाणिस्तानच्या संसदेचं नाव काय, शोरा. अफगाणिस्तानच्या संसदेचं नाव काय, शोरा. ठीक. आणि जपानच्या संसदेचं नाव काय, जपानच्या संसदेचं नाव काय, डायटू. जपानची राजधानी काय, टोकियो. जपानची राजधानी काय, टोकियो. पेपरला क्वेश्चन येतो, टोकियो हे शहर कुठल्या नदीच्या किनारे आहे, तर कुठल्या नदीच्या किनारे, अराकावा. कुठल्या नदीच्या किनारे, अराकावा. काठमांडू, हे काठमांडू आहे. काठमांडूमध्ये काय सांगितलं तुम्हाला, पशुपतीनाथ मंदिर. काय आहे, पशुपतीनाथ मंदिर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. कोणत्या बँकेने भारतीय लष्कराच्या कर्मचाऱ्यांना किरकोळ तारण कर्ज देण्यासाठी आर्मी इन्शुरन्स ग्रुप सोबत करार केलेला आहे. ठीक आहे. पहिलं ऑप्शन काय, ॲक्सिस बँक आहे. दुसरं ऑप्शन HDFC बँक. तिसरं ऑप्शन ICICI. चौथं ऑप्शन इको बँक. याचा आन्सर काय, ॲक्सिस बँक. पेपरला क्वेश्चन येतो, ॲक्सिस बँकेचं हेडक्वार्टर कुठं आहे. ॲक्सिस बँकेचं हेडक्वार्टर कुठं आहे तुमचं, मुंबईला. कुठं आहे, मुंबईला. HDFCचं हेडक्वार्टर कुठं आहे, मुंबईला. ठीक. ICICIचं हेडक्वार्टर कुठं आहे, मुंबईला. आणि इको बँकेचं हेडक्वार्टर कुठं आहे, कोलकाता. ठीक आहे. कोलकातामध्ये काय सांगितलं तुम्हाला, इडन गार्डन स्टेडियम. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन बघा. कोणत्या संस्थेने पेयू आणि NSDL च्या भागीदारीत डिजिटल पेमेंट गेटवे लॉन्च केलेलं आहे. म्हणजे पेयू, NSDL आणि कोणत्या एका संस्थेनं या सगळ्यांनी मिळून काय केलंय, डिजिटल पेमेंट गेटवे काय केले, लॉन्च केलेलं आहे. याचा आन्सर काय आहे बघा, नॅशनल इंटरनेट एक्सचेंज ऑफ इंडिया. ठीक आहे. पहिला ऑप्शन बघा, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, NPCI. सगळ्यात महत्वाचा क्वेश्चन हा, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. छोट्या छोट्या एक्झामला याचा लॉन्ग फॉर्म विचारतात, एकदा लॉन्ग फॉर्म लक्षात ठेवा, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. ह्याच्यातनं पहिला क्वेश्चन म्हणतो, NPCIची स्थापना कोणत्या वर्षी झाली. NPCIची स्थापना कोणत्या वर्षी झाली, 2008. दुसरा क्वेश्चन म्हणतो, NPCIचं हेडक्वार्टर कुठं आहे. NPCIचं हेडक्वार्टर कुठं आहे, मुंबईला. तिसरा क्वेश्चन म्हणतो, NPCIचे MD आणि CEO कोण आहेत, तर ASBI आहेत. कोण आहेत, ASBI. ठीक. आता पेपरला क्वेश्चन येतो, जे आपलं फोन पे, गुगल पे याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम कोणाचं आहे, तर NPCIचं काम. कोणाचं काम आहे, NPCIचं. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन बघा, केंद्रीय वस्त्र उद्योग मंत्री कोण आहेत. ठीक. ऑप्शन पहिला गिरिराज सिंह, दुसरा ऑप्शन रामचंद्र प्रसाद सिंह, तिसरा ऑप्शन पियुष गोयल, चौथा ऑप्शन अर्जुन मुंडा. केंद्रीय वस्त्र उद्योग मंत्री कोण आहेत, भारताचे पियुष गोयल. ठीक आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचे ट्रिक्स तुम्हाला मी हळूहळू प्रोव्हाइड करेन. स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते. पहिला ऑप्शन आहे राजेंद्र प्रसाद, दुसरा ऑप्शन मौलाना अब्दुल कलाम आझाद, तिसरा ऑप्शन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, चौथा ऑप्शन अमृता कौर. याचा आन्सर सर्वांना माहीत असेल, डॉक्टर मौलाना अब्दुल कलाम आझाद. खालीलपैकी भारतातील सर्वात जुनी खडक कापलेली गुहा कोणती आहे. महत्वाचा, सर्वात जास्त महत्वाचा क्वेश्चन आहे. खालीलपैकी भारतातील सर्वात जुनी खडक कापलेली गुहा कोणती आहे, तर बराबर लेणी. कुठली आहे, बराबर लेणी. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन बघा, आपण प्रत्येक व्हिडिओच्या पाठीमध्ये आपण स्टॅटिक GK, स्टॅटिक GK म्हणजे जे कधीही बदलत नाही, कधीच बदलत नाही, हे आपण स्टॅटिक GK पण चालू करतोय. प्रत्येक लेक्चरच्या पाठीमध्ये आपण एक 5 मिनिटासाठी स्टॅटिक GK घेतो, बदलत नाही. ठीक आहे. ज्या गोष्टी बदलत नाहीत आपल्याला त्या गोष्टी पाठच पाहिजेत. ध्यानचंद पुरस्कार. ठीक आहे. पहिलाच क्वेश्चन येतो, ध्यानचंद पुरस्कार हा कोणत्या क्षेत्रात दिला जातो, तर कुठल्या क्षेत्रात दिला जातो, क्रीडा या क्षेत्रात दिला जातो. कुठल्या क्षेत्रात दिला जातो, क्रीडा. ठीक आहे. प्रथम पेपरला क्वेश्चन येतो, ध्यानचंद्र पुरस्कार आहे ना, तो कोणत्या वर्षी सुरू झाला, तर 2002 सुरू झाला. कधी झाला, 2002. नंतर याचं बक्षीस किती असतं, तर 10 लाख रुपये असतं. ठीक आहे. मग मला सांगा तुम्ही, भारतरत्न आहे का, त्याला प्राईस किती देतात, म्हणजे बक्षीस किती असतं, पैसे किती देतात त्याच्यामध्ये, कमेंट्समध्ये सांगा तुम्ही. नेक्स्ट क्वेश्चन बघा, पहिलं राज्य, प्रत्येक राज्याची राजधानी त्याच्यामध्ये जे काही इम्पॉर्टंट आहे ते सर्व तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये भेटेल. पहिलं राज्य महाराष्ट्र, आपलं महाराष्ट्र. ठीक. महाराष्ट्राची स्थापना
कधी झाली? 1 मे 1960 ला झाली. महाराष्ट्राची राजधानी काय? मुंबई. आणि हिवाळी काय तुमचं? नागपूर. ठीक आहे, सर्वात मोठे शहर महाराष्ट्रातलं कुठलं आहे? मुंबई. मुख्यमंत्री कोण आहेत? उद्धव ठाकरे. राज्यपाल कोण आहेत? भगतसिंह कोश्यारी. ठीक, नेक्स्ट क्वेश्चन बघा. महाराष्ट्रामधून किती मंत्री, म्हणजे आपल्या महाराष्ट्रातून निवडून गेलेले मंत्री कोण कोण आहेत? नितीन गडकरी साहेब तुम्हाला माहिती आहेत, जे रस्ते आणि वाहतूक मंत्री आहेत. नितीन गडकरी, त्यांचा मतदारसंघ कुठला आहे? नागपूर. पेपरला क्वेश्चन येतो, नितीन गडकरी आहेत ते कोणत्या मतदारसंघामधून निवडून गेले? तर कुठून गेले? नागपूरमधून निवडून गेले. ठीक आहे, पीयूष गोयल राज्यसभेवर खासदार म्हणून कुठून गेलेत? महाराष्ट्रातून गेलेले. ठीक आहे, मग मला सांगा, संसदेचे 3 अंग आहेत. किती अंग आहेत? 3 अंग आहेत. ओके, ते कोणकोणते अंग आहेत ते तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय उद्यान कुठले? ताडोबा राष्ट्रीय उद्यान, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. ठीक आहे, महाराष्ट्राचा लोकनृत्य कुठला आहे तुमचा? लावणी, तुम्हाला माहित असेल. महाराष्ट्रातलं प्रमुख बंदर कुठलं आहे? नावासेवा, त्यालाच आपण काय म्हणतो? जवाहरलाल नेहरू बंदर म्हणतो. ठीक आहे, तुम्हाला करंट अफेअर कसं वाटलं ते सांगा. रोजच्या रोज सकाळी 7:30 व्हिडिओ बघा. आवडलं तर शेअर करा, कमेंट्समध्ये सांगा आवडला का नाही. ठीक आहे, थँक्यू सो मच.